फाइनली बंद करते गैस झालेले। स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार। सुवर्णा म्हात्रे ब्लॉग्स एंड रेसिपीज या आपल्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज हे तुम्हाला स्वामींचं दर्शन आणि तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदात मजेत जाऊ आणि तुमच्यावर सदैव स्वामी कृपा हो। तर थंबनेलवरनं तुम्हाला समजलंच असेल आज बनवते सुकी मच्छी। सुकी मच्छीचं कालवण, सुकटीचं सुकट, करंदी, अंबर, काय काय बोलतात तिला, बरंच काही नाव आहेत। तर तुम्हाला दाखवतेच तिचं कालवण आम्ही रस्सा बोलतो, आंबट बोलतो, सुकटीचा आंबट, सुकटीचा आगरी पद्धतीने। तर आमच्या आगरी स्टाईलमध्ये तुमच्याबरोबर आज शेअर करते आमच्या डोंबिवलीला जसं बनवतात, कारण का मी बऱ्याच ठिकाणी बघितले उरणला ह्यांच्याकडे ना अंडी घालून बनवते ना, तर उरणला अंडी फोडतात त्याच्यामध्ये, आम्ही अंडी फोडत नाही, आम्ही अंडी अख्खीच घालून बनवतो। तुम्हाला दाखवते मी कशाप्रकारे। तर स्टार्ट करते बनवायला आणि नॉनव्हेजचा ब्लॉग आहे आज, नॉनव्हेज बनवते। आमच्याकडे सहसा जास्त नॉनव्हेज बनत नाही, कारण का मी नॉनव्हेज खात नाही, ह्यांच्या दोघांसाठी मला बनवायला लागतं। आणि स्पेशल यांचं ना सुकी मच्छीमध्ये जवला आणि सुकट हे यांचं फेवरेट आहे, त्याच्यामध्ये अंडं, सुकटीमध्ये अंडं घालून यांना फार आवडतं, तर त्यांचं ते फेवरेट आहे। खूप दिवसांपासून चाललेलं, म्हणजे बऱ्याच वेळा बनवून झालं त्याच्यावर, पण खूप दिवसांपासून माझं चाललेलं का हे रेसिपी दाखवते आमची, म्हणजे पहिल्यापासून चालत आलेली जी रेसिपी आहे मी आमच्या आईकडनं शिकलेली। आमची आई असंच प्रकारे बनवते, आता मी तुम्हाला दाखवते साधी सिंपल, कोणतेही जास्त तामझाम न करता सिंपल रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते आगरी पद्धतीची। कोणतंही काहीही वाटण वगैरे न घालता, आम्ही सुक्या मच्छीमध्ये कधीच वाटण घालतच नाही, पण आता तुम्हाला दाखवते। चला, इथे मी सुकट असते ना आपली सुकी करंदी, ती साफ करून घेतलेली आहे आणि तिला मी धुवून घेतलेली आहे पाण्यात, थोडा वेळ भिजत स्वच्छ भिजत टाकलेली, थोडा वेळ जास्त वेळ नाही भिजत टाकायची, शिजते लगेच। आणि नंतर मी कांदे दोन घेतलेले आहेत मीडियम साईज, इथे अद्रक लसूण मिरची कोथिंबीर, मिरची थोडीशीच घेतलेली आहे, मसाला घालणार आहोत आपण। तर अद्रक लसूण मिरची कोथिंबीर सिंपल धुवून घ्यायचं, कट वगैरे करायचं नाही, त्याला चांगलं ठेचून घ्यायचं खलबत्त्यामध्ये, तर असं ओबडधोबड ठेचून घेतलेलं आहे। टोप गरम करत ठेवले आणि आता तुम्हाला दाखवते कशाप्रकारे बनवते। आणि आज मच्छीसुद्धा आहे, पापलेट आहे, करंदी आहे आणि बोंबील, ते सुद्धा फ्राय करायचे। तर पहिले हे करते पापलेट, मच्छी फ्राय तुम्हाला दाखवलेली आहे बऱ्याच वेळा, भाकरी माझ्या झालेली आहे, आता बनवायला घेते। तर अंडी आणि सुकट, टोप छान गरम झाल्यावर त्याच्यात तेल घातले आणि तेलसुद्धा गरम झाल्यावर मी कांदे आहे ते दोन कट केलेले ते घालते आता। आणि कांदे आपण छान परतून घ्यायचे आहेत, गुलाबी रंगावर अगोदर परतून घ्यायचे आहेत। तर इथे कांदा मी परतते आणि कांदा परतून घेते, तो कांदा लवकर परतण्यासाठी आणि लवकर शिजण्यासाठी थोडंसं मीठ घालते। तर मीठ इथे मी घालते पूर्ण, जेवढं कालवणाला लागणार आहे तेवढं सगळं मीठ मी घालून घेतले पहिल्यांदा स्टार्टिंगलाच कांद्यावर। कांदा थोडा मऊ सॉफ्ट झाला पिंक कलरचा का, त्याच्यामध्ये आपण अद्रक लसूण मिरची थोडीशीच घेतले आणि कोथिंबीर ह्याचा चांगला ठेचून घेतलेला ठेचा घालते। आणि हा ठेचासुद्धा छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला तेलावर, पूर्ण त्याचा कच्चेपणा जायला पाहिजे। त्यानंतर चांगलं शिजल्यावर ते त्याच्यामध्ये आपण मसाले घालतो, तर मसाला इथे घातले मी छोटा चमचा हळद घातलेली आहे, त्यानंतर दोन चमचे आपल्याला तिखट पाहिजे तेवढं आपण तिखट घालू शकतो, तर हा आगरी तिखट आहे, आगरी मसाला आहे, तो मी आम्ही तिखट खातो किंवा आपल्या भाजी जितकी असेल, मच्छी जितकी असेल तितक्या प्रमाणात दोन चमचे मी घातलेला आहे। आणि आता ते छान परतून झालं तेलावर का, त्याच्यावर मी सुकट स्वच्छ धुतलेली ही घातलेली आहे आणि आता सुकट मी छान परतून घेणार त्याच्यामध्ये, पूर्ण त्याला मसाला लागला पाहिजे आणि थोडंसं तेलसुद्धा सुटलं पाहिजे अशा प्रकारे तिला त्या मसाल्यामध्ये आपल्याला परतून घ्यायची आहे। तर इथे तुम्हाला दिसतेच त्याप्रकारे पूर्ण, आणि ही ना खूप टेस्टी रेसिपी असते, तर ह्यांना खूप आवडते, श्रावणीला आवडते, आमच्या घरात खूप कधीतरी सुकी मच्छी शिजते, नेहमी ओली मच्छी चिकन वगैरे असतं पण क्वचितच आमच्याकडे सुकी मच्छी असते आणि यांना फार आवडते। तर अशा प्रकारे तेल पूर्ण सुटल्यावर आता आपण त्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत, तर पाणी तुम्ही थंड गरम कोणतंही घालू शकता आणि पाणी बेताचं तुम्हाला पाहिजे तेवढ्या प्रमाणात तुम्ही घालू शकता। हीच रेसिपी थोडंसं कमी पाणी, थोडंसं कमी मसाला घालून तुम्ही सुकी ड्रायसुद्धा बनवू शकता, भाकरीवरसुद्धा छान लागते, पण त्याच्यामध्ये अंडी जाणार नाही, मला अंडं घालून बनवायचं होतं म्हणून मी थोडंसं तिखट आणि थोडंसं पाणी जास्त घातलेलं आहे। तर आता आपण पाणी घालून झालं आहे, आता त्याच्यामध्ये मी घालते कोकम। आणि इथे मी अगोदरच सांगते का
जे मीठ होतं ते मी कांद्यावर घातलेलं जेवढं पाहिजे तेवढं। तर अशा प्रकारे अंडी धुवून घेतलेली आहेत आणि तीसुद्धा अंडी आता मी कालवणामध्ये घालते। तर अंडी एकदम लास्टला पूर्ण मिक्स करून झाल्यावर घालायची, अंडी घातल्यावर जास्त मिक्स करायचं नाही तर फुटू शकतात अंडी त्यामुळे। आणि आता त्याच्यावर मी झाकण देऊन झाकणावर पाणी ठेवणार आणि चांगलं 10 मिनटं फास्ट गॅसवर उकळू देणार, शिजू देणार छान प्रकारे सुकट। 10 मिनटानंतर इथे मी चेक करते आता, तर छान असं उकळी आलेली आहे आणि आता अंडीसुद्धा आतनं शिजली असेल तर आता छान मिक्स करून घेते। आणि सर्व काही माझं त्याच्यामध्ये घालून झालेलं आहे। कोकम घालू शकता, टॅमॅटो घालायचं असेल तर घालू शकता, मी कोकमच घालते। आणि अशा प्रकारे पुन्हा 5 ते 10 मिनटं शिजायला ठेवणार। तर फायनली बंद करते गॅस, झालेलं आहे। अंडी पण छान तडकलेली तुम्ही बघू शकता, शिजलेली आहे आणि कालवणसुद्धा झालेलं आहे। रस्सा पूर्ण सुकूसुद्धा शकतो किंवा यांना रस्सा पाहिजे म्हणून थोडा ठेवलेला आहे। तर आता मी वाढते ताट आणि दाखवते, आणि माझी मच्छी पण फ्राय झालेली। तर इथे मी ताट वाढलं आहे, तर अंड्याचं कवच काढून अंडं ते सुकटीमध्ये मिक्स करून भाकरीबरोबर खायचं, खूप टेस्टी लागतं। तर ताट वाढले, हे जेवायला सुद्धा बसल्यात। कसं वाटलं तुम्हाला माझी झटकेपट होणारी सुकटीची रेसिपी? सुकटीचं कालवण, सुकटीचा रस्सा, आमच्याकडे बोलतात सुकटीचं आंबट, तर तो कसा वाटला तुम्हाला ते जरूर सांगा। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आणि फास्टमध्ये होणारी रेसिपी तुम्ही बघितलीच, तर चला बनवा तुम्ही सुद्धा नॉनव्हेजच्या वाराला आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगा। भेटते मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये अशा छान छान रेसिपीज, छान छान ब्लॉग घेऊन। तर चला बाय बाय।